आता काही दिवसातच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांसाठी म्हणून मुंबईमधल्या सर्व गटाध्यक्षांचा मेळावा आज आपण इथे आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना आत्ताच खाडिलकर साहेबांनी मार्गदर्शन केलं आपण कशा पद्धतीने काम करायचं आहे, कसं जायचं आहे. हे सगळं होत असताना मुंबईमध्ये गेली 25 वर्ष ज्यांचा महापौर सत्तेत होता त्या पक्षाचं काय चालू आहे असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला तर त्यात काही वावगं नाही. काय चालू आहे? बरं, माणूस 25 वर्ष जेव्हा सत्तेत असतो तेव्हा तो बोलताना काय बोलतो? मी रस्ते चांगले केले म्हणतो की नाही? 25 वर्ष सत्तेत असेल तर मी रस्ते चांगले केले, मी 24 तास पिण्याचं पाणी तुम्हाला दिलं, मी मुंबईच्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावला, मी आरोग्य व्यवस्था सुधारली, मी ड्रेनेज लाईन नीट केली, मुंबईमध्ये आता पाणी तुंबत नाही, या सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजेत तुम्हाला. आपण ऐकतोय काय रोज? हे गद्दार आहेत, यांनी खोके घेतले, त्यांनी पाटीत खंजीर खुपसला. अरे बाबा, तुझ्या पाटीत खंजीर खुपसला किंवा अजून कुठे खुपसला, आम्हाला काय देणं घेणं त्याचं? आमचे रस्ते कधी चांगले होणार? आम्हाला खड्डेमुक्त रस्ते कधी मिळणार याबाबत बोल. असा प्रश्न जेव्हा तुम्ही विचाराल खड्डेमुक्त रस्ते कधी मिळणार, नाही तर आमच्या पाटीत खंजीर खुपसला. आठवण करून देतो तुम्हाला, महानगरपालिका निवडणूक 2017 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 नगरसेवक आलेले, त्यातले 6 नगरसेवक 50 नाही पण 5-5 खोके देऊन तुम्ही विकत घेतले. घेतलेत की नाही? पण तुमच्या नावाने आम्ही बोंबलत नाही फिरलो की आमच्या पाटीत खंजीर खुपसला किंवा यांनी 5 खोके दिले म्हणून. आम्ही जनतेच्या कामाला लागलो, आम्ही लोकांची कामं करायला लागलो. 2017 परत परत नाही बोललो खंजीर खोके, खंजीर खोके आम्ही नाही बोललो. मग आला 2019, काय इकडम तिकडम केली तुमची, काय भाजप बरोबर भांडण केली, आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात, मला खरोखर त्यावेळेला किंवा अजूनही उद्धव साहेबांचं एका बाबतीत फार कौतुक वाटत, फार म्हणजे फार कौतुक वाटत. मी नतमस्तक होतो त्यांच्या पुढे. माणूस म्हणजे मी बघितलंय, मला आमचे शिक्षक वर्गात सांगायचे, अभ्यास केलास तर वर्गात पहिला नंबर येईल. सगळ्यांना सांगायचे आपल्याला, अभ्यास केलास तर वर्गात पहिला नंबर येईल, प्रॅक्टिस केलीस तर खेळात जिंकेल. हा पहिला मुख्यमंत्री मी बघितला जो घरातनं बाहेर पडला नाही पण अख्ख्या देशातला नंबर 1 मुख्यमंत्री झाला. कसा काय झाला बाबा नंबर 1 मुख्यमंत्री महाराष्ट्राचा, कसे झालात तुम्ही? तर म्हणे 4 संस्थांनी सर्वे केला पूर्ण भारतात. सर्वेची संख्या किती लोकांना विचारला त्या 4 संस्थांनी, भारताची लोकसंख्या आता जगातली नंबर 1 लोकसंख्या होणार आहे. मला वाटतं काहीतरी ती 1.5 करोडच्या आसपास आपली लोकसंख्या जाईल.
त्या 150 करोड मध्ये 200 लोकांना विचारलं की तुम्हाला कोण मुख्यमंत्री वाटत, आणि त्या 150 लोकांपैकी 80 लोकांनी उत्तर दिलं की आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर 1 वाटतात, आणि म्हणून हे भारताचे नंबर 1 मुख्यमंत्री झाले. असं कधी असतं का हो?